सध्या सर्वत्र लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार. या मतदारसंघात पवारांच्या घरातील युवा उमेदवार पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहे. दरम्यान बारामती मतदारसंघाच्या तुलनेत मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जास्त जोर दिला जातोय असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय. पाहूयात काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे. ताई मावळमुळे बारामतीकडे थोडस दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतंय. चर्चा आहे तशी सभा नाहीत काय नाही तिकडे. फर्स्ट टाइम नाही आहे इलेक्शन बाबू, थर्ड टाइम इलेक्शन आहे. जर सगळी यंत्रणं थर्ड थर्ड टाइमला जर कॅन्डिडेटला द्यावी लागली तर मग तो कॅन्डिडेट निष्क्रिय नाही का. मग मी एफ वायला आहे. आमचं पार्थ बाबूची सुरुवात आहे. अर्थातच सुरुवातीकडेच सगळ्या जाणार ना. दुर्लक्ष कसं होणार. तुमचा खासदार 5 वर्ष 24/7 तुमच्याकडे आहे ना. किती वर्ष स्पून फीडिंग करणार तुम्हाला वाटतं तुमच्या खासदारांनी स्वतःच्या पायावर उभं राहू. त्या आत्ताच आपण म्हणाला की वेळ पडली तर मी जरूर तळवळ काढेन. अरे तुझा फिगर ऑफ स्पीच म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ते भाषणाचं मुद्दा असतं म्हणून त्या करून तळवळ थोडी काढते. फिगर ऑफ स्पीच इंग्लिश भाषा आहे, मराठी भाषा आहे.